नमस्कार मित्रांनो, आज आपण अजून एका निसर्गरम्य ठिकाणी आलो आहोत, श्री महालक्ष्मी देवस्थान पोमेंडी खुर्द, जे काजरघाटी मध्ये आहे, तालुका जिल्हा रत्नागिरी। तर या मंदिरासमोरील हा वटवृक्ष सुरुवातीला आपली नजर वेधून घेतो। अतिशय सुंदर भव्य असा वटवृक्ष, आणि या वटवृक्षासमोर या मंदिराची कमान आहे। कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिराची भव्य वास्तू दिसते, आणि त्याचं शिखर जे आहे ते आपलं लक्ष वेधून घेतं। शुभ्र रंगाचं शिखर आणि त्यावर हा लहरणारा भगवा अतिशय सुंदर दिसत आहे। या मंदिराच्या परिसरांमधील वातावरण अतिशय भक्तिमय असून इथे बसल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव येतो, आणि आपण निसर्गाशी जणू आणि या भक्तिमय वातावरणाशी जणू आपण एकरूप होऊन जातो। मित्रांनो, या मंदिराचं संपूर्ण बांधकाम जे आहे ते जांभ्या दगडामध्ये करण्यात आलं आहे। जांभ्या दगडाला आपण इंग्रजीमध्ये लॅटराइट रॉक असे देखील म्हणतो। ह्या दीपमाळा आहेत त्या सुद्धा जांभ्या दगडातील आहेत, आणि या दीपमाळाच्या मधोमध तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळते। आणि या दीपमाळाला लागूनच डाव्या बाजूला हा प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे, ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे साजरे केले जातात। आणि हे तुळशी वृंदावन आपलं लक्ष वेधून घेतं, आणि या तुळशी वृंदावनासमोरच ह्या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे। तिथून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिरातील श्री महालक्ष्मीचे दर्शन होतं। समोरील जी वाट आहे ती खाली एक छोटासा ओढा आहे, तिथे जाते। महालक्ष्मीची मूर्ती अतिशय सुंदर आणि लक्ष वेधून घेणारी आहे, तसंच त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर अतिशय प्रसन्न आणि आपण भक्तीमध्ये लीन होऊन जातो। मूर्तीच्या पाठीमागील जो भाग आहे तो सुद्धा जांभ्या दगडामधीलच आहे। त्यानंतर श्री वाघ्रांबरी देवीचं दर्शन आम्ही घेतलं, आणि हा मंदिरातील आतील भाग पहा, अतिशय कल्पकतेने आणि सुंदर अशा रीतीने या बांधकाम या मंदिराचं करण्यात आलेलं आहे। देणगीदारांची नावाचा फलक सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतोय, आणि अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात हे मंदिर आहे। इथे आल्यानंतर आपल्याला आपण निसर्गाचाच एक भाग आहोत असं आपल्याला याची जाणीव होते, आणि महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं गावकऱ्यांचं देखील आणि येथील भाविकांचं मत आहे। हा प्रदक्षिणा मार्ग आहे, प्रदक्षिणा मार्ग सुद्धा पहा, अतिशय सुंदर असा आहे। हे जे खांब आहेत हे सुद्धा जांभ्या दगडातील आहेत, आणि त्यांना सुंदर असं नक्षीकाम कोरीवकाम त्यावर करण्यात आलं आहे, आणि सोनेरी रंगाची त्यांना रंग देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, येथील निसर्गरम्य आणि भक्तिमय वातावरणाची अनुभूती घ्यायची असेल तर या मंदिराला अवश्य भेट द्या। मंदिराचं गुगल मॅप लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी। तोपर्यंत मी निसर्गयात्री आशिष लाड आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।